नमस्कार मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहावार साडीपासून तेरा ते चौदा वर्षाच्या मुलीसाठी शाही मस्तानी साडी जी आहे ती कट करून पूर्ण स्टिच करणार आहोत तो एकाच व्हिडिओमध्ये आहे पूर्ण त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे मी इन डिटेलमध्ये यामध्ये माहिती दिली त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कटिंगपासून स्टिचिंग पर्यंत ही साडी आपल्याला कशी बनवायची हे पूर्णपणे तुम्हाला कळेल चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या इथे बघा मी सहावार साडी घेतलेली आहे जर वापरलेली साडी असेल तर साडीचा फॉल काढून व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची आणि अस्तर जे आहे ते मी इथे पावणे दोन मीटर अस्तर वापरलेलं आहे ठीक आहे तर तुम्ही तुमच्या उंचीच्या दुप्पट अशा पद्धतीने अस्तर जे आहे ते घ्यायचं आहे ठीक आहे तर आता इथे मी अस्तर जे आहे ते बघा चार फोल्ड केलेलं आहे म्हणजे अस्तर ऑलरेडी डबल फोल्ड असतं असे चार फोल्ड करून घेतलेले आहेत आणि ही बघा सहा वार साडी वापरलेली असल्यामुळे मी फॉल काढून इस्त्री करून घेतली आहे चार फोल्ड आहेत बंद बाजू जी आहे ती मी माझ्याकडे ठेवली आहे आणि आता आपण सगळ्यात आधी जी साडीसाठी पॅन्ट लागणार आहे ती कट करून घेणार आहोत ठीक आहे तर हे बघा एकतीस इंच येत आहे चार फोल्डमध्ये म्हणजे एकतीस इंचाची पॅन्ट तयार होणार आहे टोटल आपल्याला बत्तीस इंचाची साडी हवी आहे तर एक इंच मी कुठे ऍडजस्ट करायचं ते तुम्हाला सांगते ठीक आहे पण तुम्ही काय करा आता इथे मला थोडं अस्तर कमी पडलं जर मापात अस्तर असेल तर बरोबर मॅनेज होतं ते बॉटम जो आहे तो मी साडेपाच इंचावर मार्क केला पाच इंच तयार येईल ठीक आहे इथे कापड थोडं मी खाली सरळ करून घेतलं आता आपल्याला सीडघेर किती आहे ते माफ हवं आहे ठीक आहे पहिली उंची झाली जेवढी उंची असेल तेवढीच उंची टाकायची एक इंचाचा आपल्या वरती नेफा येणार आहे आणि एक इंचाचं स्टिचिंग मार्जिन जाणार आहे तर ते इक्वल होऊन जातं नंतर ठीक आहे त्यानंतर आपल्याला सीडघेर जेवढा असेल त्याचा तिसरा भाग करायचा आहे तर तुम्ही काय करायचंय डायरेक्ट कॅल्क्युलेटरमध्ये जाऊन जेवढा सीडघेर असेल त्याचा तिसरा भाग डिवायडेड करून तिसरा भाग जेवढा असेल तेवढा आपल्याला सीट उंची आणि दि� सीट रुंदी टाकायची आहे तर बघा इथे नऊ आला तर नऊ इंचावर मी सीट रुंदीसाठी मार्क कमरेवरती आणि सीट उंचीसाठी अर्धा इंच वाढवलं कारण अर्धा इंच आपला नेफा जोडण्यात जाणार आहे ठीक आहे तर इथे सीट रुंदी जी आहे ती मी तेवढीच ठेवली आता इथे मी एक चौकोन तयार करून घेते सीट उंची आणि रुंदीसाठी आता सीट रुंदी जी घेतली तिथून आपल्याला दोन इंच आतमध्ये यायचंय आणि कमरेकडे ते उभी लाईन आखून घ्यायची म्हणजे आपल्याला फक्त कमरेचा भाग कमी करायचा आहे कारण कंबर सीट रुंदी पेक्षा कमी असते ह्या केसमध्ये जी कंबर आहे ती बावीस इंच आहे तर मी इथे तयार चोवीस इंच तयार झाली तर थोडी मध्ये पॅन्ट येते आणि बघा आतमध्ये जे दोन इंच घेतलं होतं त्याच्यावरती मी सीट घेराचा जो जे आकार असतो तो आकार दिला जो पॅन्टचा आकार येतो आणि तिथून मी बॉटमला एक सरळ लाईन आखून घेतली आणि आता ही आपल्याला कट करून घ्यायची पॅन्ट म्हणजे दोन पाय आपले व्यवस्थित तयार होतील पॅन्ट कट करून झाल्यानंतर आपण वळणार आहोत साडीकडे ह्या अशा पद्धतीने दोन पाय तयार झालेत उजवा आणि डावा आता इथे मी साडी घेतली बघा आणि पदर जो आहे तो डाव्या हाताकडे ठेवायचा आपल्या म्हणजे आपला स्वतःचा डावा हात असेल ना त्या साईडला पदर ठेवायचा म्हणजे तो पदर सरळ कट केला जातो उजव्या भागाला जर ठेवला तर पदर जो आहे तो सरळ कट केला जाणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आता मी हा कॅमेऱ्यामध्ये बसावा म्हणून जरा फोल्ड करून घेतला ठीक आहे आणि जो पदराचा भाग आहे त्या भागाकडनं आपल्याला उंचीच्या म्हणजे साडीच्या उंचीच्या दुप्पट पदर काढायचा असतो थी? ठीक आहे लहान मुलींसाठी आणि मोठ्यांचे जे माप आहे ते मी तुम्हाला सेपरेट सांगेल लवकरच तर आता ही तेरा वर्षाची मुलगी आहे म्हणजे नॉर्मली थोडी उंचीची जास्त आहे त्यामुळे मग मी काय केलं उंचीच्या दुप्पट त्याच्या पुढे मी साधारणतः सात आठ इंचावर मार्क केलं कारण पदर कमी पडू नये म्हणून उंची जास्त आहे थोडी तर मी ते आठ इंचावर मार्क केलं तुम्ही साधारणतः सात आठ इंचावर मार्क करू शकता आणि आता हे मी डबल फोल्ड केला आणि हा मी पार्ट कट करून घेणार आहे पुन्हा एकदा सांगते पदर जो आहे तो लहान मुलीसाठी डबल उंचीच्या दुप्पट पदर काढायचा आणि ठीक आहे पंधरा सोळा वर्षाच्या मुलींच्या पुढे तुम्ही काय करायचं आहे तेरा चौदा पंधरा सोळा वर्षाच्या मुलीसाठी सात ते आठ इंच वाढवायचं आहे आणि तो पदर कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा क्रॉस पदर, पदर कट करायचा आहे तर आता बघा मी हा पदर कट करून घेतला आता हा पदर मी उघडणार आहे आणि जी नेस्ती बाजू आहे ती आपली जसा पदर ठेवलाय तसाच पदर ठेवायचा आहे ठीक आहे सरळ बाजूवरती आणि डाव्या हातावरती पदर आला पाहिजे आणि जो आपला निसता भाग आहे त्या भागाकडून दुसऱ्या भागाकडे क्रॉस लाईन आखून क्रॉस लाईन आखून घ्यायची म्हणजे तो सहा इंचा भाग तिथे कट करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला तो सहा इंचा वाढता भाग असला पाहिजे ठीक आहे तर असा मी क्रॉस कट करून घेतला आणि आता आपली जेवढी सीट उंची आहे साडेनऊ इंच साडेनऊ साधारणतः दहा येते कारण तिथे थोडा कर्व येतो तर इथे हा जो आपण कट केलेला पार्ट आहे ना पदराचा त्याच्यावरती अशा पद्धतीने वरच्या बाजूला तोंड करून प्लिट्स टाकायच्यात आणि ते साधारणतः नऊ साडेनऊ दहा इंचावर एवढं त्याचं माप आलं पाहिजे तर मी अशा पद्धतीने बघा हा पदर तयार करून घेतलाय व्यवस्थितरित्या टीप टाकून आता इथे बघा मी काष्टा कट करून घेतलेला आहे तर काष्टा कशा पद्धतीने कट केला हे तुम्हाला मागच्या व्हिडिओ नॉर्मली कळलंच असेल माझ्याकडनं थोडासा भाग जो आहे तो कट झालाय व्हिडिओ शूट नाही झाला त्यामुळे दाखवायचं राहून गेलं पण ह्या आधीच्या तेरा वर्षाच्या मुलीचा जो पार्ट मी क दहा मला वाटते आठ वर्षाच्या किंवा आठ वर्षा आठ ते दहा वर्षाच्या मुलीचे ज्या साडीचा सा आपला साडीचा सा व्हिडिओ शेअर केलाय त्यामध्ये मी सांगितलेलं आहे पण फक्त तुम्हाला इथे थोडंसं सा सांगते की कशा पद्धतीने काष्टा कट करायचा आहे काठावरती असा उभा उभा पदर आपल्याला कट उभा भाग घ्यायचा आहे आणि तो कट करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचंय जी सीड सीड जो आहे सीड घेराचा भाग जसा जे आपण कट केला आहे तो काठाच्या अपोजिट साईडला वरच्या बाजूला कट करून घ्यायचा आहे आणि जिथे बॉटम दिसतोय बघा पॅन्टचा सा, त्या साईडला साधारणतः कॉर्नर पासून चार इंच न्चा आतमध्ये घेऊन अशा पद्धतीने कर्व आकार देऊन तो कट करून घ्यायचा आहे ठीक आहे हे झाल्यानंतर आपण आता पॅन्टला जे आपण मेन फॅब्रिक जोडायचं आहे साडीचं ते कट करायचंय तर मी उभ्यामध्ये डबल फोल्ड केलंय कारण आपल्याला दोन पाय काढायचे आहेत आणि दोन फॅब्रिक जोडायचे आहेत तर मी अशा पद्धतीने हे बघा मॅनेज करून घेते जेवढं हवं आहे तेवढंच कापड आपल्याला घ्यायचं आहे खूप जास्त साडी इथे वापरायची नाही आहे जेणेकरून आपल्याला पुढे ज्या प्लीट्स असतात त्या प्लीट्स टाकायला जास्त साडी लागणार आहे तर हे बघा मी डबल फोल्ड करून दोन पायांसाठी हे कट करून घेतलं आणि याचा मध्यसुद्धा कट करून घेते आणि आता जो उरलेला साडीचा सा भाग आहे त्याच्या आपल्याला प्लीट्स टाकायच्यात तर साधारणतः पहिल्यांदा मी अंदाजे प्लीट्स टाकून घेते साडी किती कमी पडते किती जास्त पडते हे लक्ष द्यायचं आहे तर आता इथे जे नेस्ता पदर आहे पिकोची बाजू साडी मी सरळ वर ठेवलेली आहे सात इंचावर मार्क केलं आणि त्या सात इंचापर्यंत अशा पद्धतीने मध्यात म्हणजे जी प्लीट आपण टाकणार आहोत साडीला कशा निऱ्या करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे निऱ्या करायच्या फक्त त्या हातावर न करता प्ली अशा आपल्याला फक्त फोल्ड फोल्ड करत जायचं कापड अशा पद्धतीने बघा मी कशा पद्धतीने करते आणि जी उंची आहे म्हणजे क्रॉस क्रॉस ह्या प्लीट्स टाकत जायच्या म्हणजे वरच्या बाजूला साडी ही आपली क्रॉस क्रॉस होत जाते ठीक आहे तर मी ह्या अंदाजे प्लीट्स टाकून घेते अगदी फायनल नाही टाकते कारण वरच्या बाजूचा उरलेला जो काट राहणार आहे जो आपण अपन, जो आपला साडीमध्ये खोचला जातो तो पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर उपुरत नाही आहे प्लीटसाठी साडी तर मी उंचीमध्ये मार्क केलं आणि जेवढा वरती उरतोय ना पार्ट तेवढा पार्ट मी कट करून घेतला आणि त्याच्यामध्ये जे काठ आहेत ते इथे बघा जिथे काठ पुरत नाहीत मला तिथे काट मी ते कट जॉईंट करून घेणार आहे ठीक आहे तर आता बघा अशा पद्धतीने सरळ भागावरती सरळ काठ ठेवायचा आणि तो असा जोडून घ्यायचा आहे ठीक आहे तर मी हा आता मशीनवर जोडून घेते आणि त्यानंतर पुन्हा प्लेट्स दाखवते हो तर हे बघा अशा पद्धतीने जो पिकोची बाजू आहे ती सोडून मी पुढच्या बाजूला अशा पद्धतीने हा काठ जोडून घेतला आता बॉटम साईडला मोठा काठ होता वरती खोचायच्या बाजूला छोटा काठ होता पण ठीक आहे चालून जातं एवढं तेवढं ठीक आहे आता मी पुन्हा मगाशी दाखवल्या तशाच पद्धतीने मी प्लीट्स टाकून घेणार आहे सात इंचावर ऑलरेडी आपण मार्क केलं होतं तो सात इंचाचा भाग जो आहे तो अगदी मधी आला पाहिजे आपल्या दोन प्लीटच्या ठीक आहे आणि अशा एक एक, एक, एक प्लीट पाव इंच प्रत्येक प्लीटच्या पुढे पाव इंच मार्जिन सोडून दुसरी दुसरा साईडचा जो भाग आहे एका एक प्लेटच्या थोडासा पाव इंच बाहेर आला पाहिजे अशा पद्धतीने ह्या प्लीट्स टाकत टाकत वरती जायचं आहे हा व्हिडिओ पुन्हा रिपीट बघा म्हणजे प्लीट्स टाकण्याचा पाठ मी कसा केला आहे आता हा मी तर तोंडाने सांगू शकत नाही कशा जसा सांगण्याचा प्रयत्न करती करते पण ह्या प्लीट्स ज्या आहेत त्या खूप साऱ्या प्रॅक्टिसनी तुम्हाला जमणार आहेत त्यामुळे प्रॅक्टिस ही खूप जास्त करायची जेव्हा तुमच्याकडे साडी येईल ना तेव्हा सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं प्लीट्स टाकायचीच प्रॅक्टिस करायची आणि त्यानंतर साडी शिवायला घ्यायची आता मी उंची जेवढी आहे वरपर्यंत वर मी प्लेट्स टाकून घेतल्या आणि शेवटची प्लेट मला एक सरळ करायची आहे म पण ती पुरत नव्हती तर मी एक प्लेट मोडली आणि ही प्लेट सरळ केली अशा पद्धतीने आणि पुन्हा मी उंचीवरती मार्क करून व्यवस्थित कट करून घेतली आता काय करायचं आपल्याला पॅन्टचा भाग घ्यायचा आहे आणि पॅन्टचा जो जे आकार आहे तो सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे बघा मी अशा पद्धतीने पॅन्ट ठेवली आणि ज्या साईडनं आपला पिकोचा सा भाग होता त्या साईडनं जो पॅन्टचा सा जे आकार आहे तो कट करून घेतला आता इथे काष्टा मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने काष्टा जो आहे तो इथे स्टिच करायचा आहे आप आपल्याला जिथे मी जे आकार कट केला आहे ना तिथे अशा पद्धतीने त्याच्या समोरच्या भागाला सीट उंची जेवढी असेल तेवढ्या सीट उंचीच्या साडेनऊ दहा इंचाच्या पाठवरती मार्क करून आपल्याला हा जो काठ आहे तो इथे बघा मी जशी रेश मारली आहे उभी रेश जेवढी टाकली ना तेवढ्यावरच तो स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजे शिलाई देऊन घ्यायची तर आता काष्टा सुद्धा तयार झाला आहे पदर तयार झाला आहे आपला बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपल्या फ्रंट प्लीट्स तयार झाल्यात पदर पण बघा मी तुम्हाला एक प्लीट वाढवून घ्यायची अशा पद्धतीने आता आपण जे पॅन्टसाठी फॅब्रिक कट केलं होतं ते अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे उलट्या भागावरती पण बॉटमला आपल्याला अर्धा इंच फोल्ड करायचंय म्हणजे एक पाव इंच दुसऱ्या पाव इंच अशा पद्धतीने बॉटम फोल्ड करून घ्यायचा आहे दोन्ही पायांचा आणि त्यानंतर आपल्याला इथे बॉटम बॉटम जोड फोल्ड केल्यानंतर खालू खालच्या बाजूने बॉटमच्या बाजूने एक इंच अंतर सोडायचे कारण आपली बत्तीस इंच होती एकतीस इंच आपली पॅन्ट कट झाली त्यामुळे बॉटमच्या बाजूने एक इंच वरती घेऊन आपल्याला फक्त साईडचे जे पार्ट आहेत व्ही आकार तो स्टिच करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उंचीमध्ये आपण साधारणतः चार ते पाच इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ते आपल्याला त्यामध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मी पॅन्टीचे सुद्धा दोन्ही पार्ट्स तयार केलेले आहेत जर तुम्ही आधीचा पार्ट बघितलेला असेल तर तुम्हाला ही साडी व्यवस्थितरित्या समजेल ठीक आहे कारण की आ, ही जी साडी आहे ती मी शूट करणार नव्हते पण नंतर माझ्या लक्षात आलं की शूट करावी तर मी आ, आधी जी आठ ते दहा इंचाच्या दहा वर्षाच्या मुलीची साडी दाखवलेली आहे सेम पद्धतीने आपल्याला स्टिच करायची आहे फक्त माप बदलतात बाकी शिलाईची जी पद्धत आहे ती सगळ्यांसाठी सारखीच आहेत फक्त मापामध्ये कसे बदल करायची हेच मी तुम्हाला वेळोवेळी सांगत राहणार आहे तर आता हे बघा एक्स्ट्रा जे पार्ट्स आहेत अस्तर अस्तरच्या बाजूला ते मी कट करून घेतले आणि आता आपण मेन साडी जी आहे ती शिवायला घेणार आहोत तर दोन्ही पाय मी तयार करून घेतले अशा पद्धतीने बघा मी लेफ्ट आणि राईट दावा आणि उजवा पाया असा सरळ ठेवलाय सरळ भाग वरती आणि ओचा जो आहे पुढचा याला ओचा म्हणतात याचा सुद्धा सरळ भाग मी वरती ठेवलेला आहे आता कशा पद्धतीने आपल्याला ही जोडायची आहे ते मी तुम्हाला दाखवते तर आता हा जो सरळ भाग आहे ना पुढच्या ज्या प्लीट्स आहे त्याला आपण जे आकार दिलाय तर तो जे आकार आपला उजव्या पायाच्या उजव्या पायावरती आपण आहे तसा उलटवून घेणार आहे म्हणजे सरळ वरती सरळ ठेवणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आणि हा जो जे आकार आहे आहे तसा उजव्या पायाचा जॉईंट करून घेणार आहे आणि त्यावरती डाव्या पायाचा जो, जो एक जे आकार आहे तो सुद्धा आपण सरळ भाग सरळ भागावरती घेणार थीर, आहोत अशा पद्धतीने आणि हा एक जे आकार जो आहे तो जोडून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने हा एक जे आकार आपला जोडून तयार झाला आहे म्हणजे आपल्या डाव्या पायावरती हा जो प्लेट्स आहेत पुढच्या ज्या जे एक्झॅक्ट वाल्या प्लीट्स आहेत त्या डाव्या पायावरती येणार साडी पूर्ण तयार झाल्यानंतर ठीक आहे तर सध्या हे मी उलटच ठेवते आणि हा जो पार्ट आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे जर एक्स्ट्रा झाला असेल तर तो अशा पद्धतीने बॉटमपर्यंत व्यवस्थितरित्या जोडून घ्यायचा आहे हा असा उलटाच ठेवायचा आहे आणि इथून बॉटमपर्यंत जोडून घ्यायचा आहे आता हे मी पूर्णपणे जोडून घेतलं ठीक आहे आता ह्यावरती आपण पदर जोडून घेणार आहोत तर हे मी असंच मध्ये ठेवते आता पदर जो आहे तो उजव्या भागाच्या मागच्या साईडला आहे उजवा पाय कुठला आहे बघा मी कशा पद्धतीने बसली आहे म्हणजे साडीचा उजवा पाय आहे त्याच्या बॉट माठीमागच्या बाजूला आपल्याला सरळ ठेवायचा आहे म्हणजे पदर जो आहे तो सरळ बाजू वर ठेवायची अशा पद्धतीने हा जे आकारावरती हा पदर जोडून घ्यायचा आहे आणि त्याच वरती आपण जो काष्टा आपण घेतलाय काष्टा तयार केलाय तो मोकळा करून घ्यायचा हा काष्टा आपला अशा पद्धतीने तयार होणार आहे पण हा काष्टा उलटा ठेवायचा आपल्याला ठीक आहे बघा अशा पद्धतीने हा उलटा ठेवायचा आणि ह्याचे जे आकार सुद्धा जोडून घ्यायचे आणि जे आकाराच्या खाली जो पूर्णपणे आपला दुसरा आहे ना काष्ट्याचा तो काष्टाचा दुसरा पार्ट आपला जे आकाराच्या पूर्ण खाली जोडून घ्यायचा आहे आणि जिथे कर्व आहे त्याला पूर्ण प्लीट्स टाकून घ्यायचे आहेत पूर्ण तर ते दाखवते मी हे बघा पूर्ण जोडून घेतलंय आणि शिवाय मध्यतून पण मी जोडून घेतलंय आता ही साडी ओपन केल्यानंतर तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपण हा झालाय पुढच्या प्लीटचा पाठ पाय ओपन केल्यानंतर आणि हा काष्टा बघा तर हा पदर मी आधी बाजूला काढून घेते आणि हा काष्टा बघा अशा पद्धतीने हा काष्टा आपला अपन। सरळ आपण उलटा जोडला होता तो सरळ बाहेर आला आणि ह्याचा जो पाय आहे बघा मी बॉटमला जोडला आणि उरलेल्या भागाच्या ज्या सगळ्या कॉ आपण क्रॉस जे कट केलं होतं त्याच्या सगळ्या प्लीट्स टाकून घेतल्यात आता ह्याला आपण नोफ नेफा जोडून घ्यायचा आहे आता ही जी पुढच्या जो प्लीट्स आहेत त्याबरोबर आपल्याला डाव्या पायावरती थोडासा दोन इंच अंतर सोडून मध्यात बरोबर त्या जोडून घ्यायच्या आहेत मी ते फक्त टाचणी जोडून घेते आणि आता आपल्याला कमरेचा जो पार्ट आहे त्याच्या दुप्पट काठ घ्यायचे आहेत म्हणजे पूर्ण कंबर राऊंड चेक करायचा आणि त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला नेफ्याला डबल फोल्ड कापड वापरायचं आहे अशा पद्धतीने आणि त्याची उंची साधारणतः तीन इंच घेतली तरी चालेल एक इंच स्टिचिंगमध्ये जाईल आणि दोन इंच म्हणजे दोन इंच म्हणजे पूर्ण एक इंचचा नेफा तयार होईल एक इंच आतमध्ये आणि एक इंच बाहेर अशा पद्धतीने तीन इंचावर मी मार्क करून ते कट करून घेतली उंचीमध्ये आणि बघा रुंदी जेवढी होती त्यामध्ये मी डबल फोल्डमध्ये एक इंच एक्स्ट्रा ठेवलं आणि आता त्याच्यावरती मी टीप टाकून घेतली नेफा कसा तयार करायचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेल तर अशा पद्धतीने ही आपली साडी मी नेफ्याला नेफा जो आहे तो साडीला जोडून घेतला आहे आणि खूप सुंदर पद्धतीने आपली साडी तयार झालेली आहे तर कशी वाटली हीसुद्धा आपली शाही मस्तानी साडी हे मला नक्की कमेंट करून सांगा मापाचा मी अंदाज दिलेला आहे ही जर साडी समजली नसेल मी खूप घाईघाईत शूट केलेली आहे ही साडी कारण ॲक्च्युली तुम्ही ब्लॉग जर बघितला असेल सोनाली चोंदे ब्लॉगिंग चॅनलवरती तर मला ॲक्च्युली ही साडी अर्जंट आली होती आणि त्यातही मला मुंबईला जायचं अचानक ठरलं त्यामुळे मग मी खूप घाईघाईत सा ही साडी स्टिच केली आहे जेवढं शक्य झालं तेवढं मी शूट केलेलो आहे आणि जर नाही लक्षात आलं तर प्लीज या आधीचा व्हिडिओ बघा माप तर तुमच्या लक्षात आले मी पॅन्ट वगैरे कशी कट केली पण स्टिचिंगचा पाठ थोडाफार लक्षात नसेल आला तर तुम्ही या आधीचा व्हिडिओ जो मी शेअर केलेला आहे तो जर व्यवस्थित पाहिला असेल तर ही साडी नक्कीच तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल ठीक आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे आभार खूप सुंदर साडी तयार झालेली आहे पुन्हा आपण लवकरच अशा छानशा व्हिडिओ सोबत भेटणार आहोत तोपर्यंत तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या